राष्ट्रीय महामार्गावर वॅगनार गाडीची आयशर ट्रकला पाठीमागून जोराची धडक चार जण जखमी कराड कोल्हापूर नाक्यावर शनिवारी सकाळी झाला अपघात घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कराड जवळील कोल्हापूर नाका येथे व्यागनर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने आयशर ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली मलकापूर हद्दीत झालेल्या या अपघातात चालक मतुकेश संजय कुमो हे गंभीर जखमी झाले तर संजय रायाप्पा कुमो रची बलीगौडा नरेश बुकोमा सर्व राहणार मुंबई हे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ हायवे हेल्पलाईन इंचार्ज दस्तगीर आगा राजीव ओहाळ प्रकाश गायकवाड विशाल ओहाळ यांच्यासह महामार्ग पोलीस स्टेशनचे जावेदभाई कराडकर खलीन इनामदार व कराड शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी दाखल केले व महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली या अपघातात वॅगनार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड